आता एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। एमपीएससी उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे। 3 वर्षांपासून सुरू असलेल्या या लढ्याला अखेर यश आलेलं आहे। 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नियुक्तीपत्र मिळणार आहे। 30 नोव्हेंबरला हे नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे अशी माहिती आता मिळते। 30 नोव्हेंबरला शिंदे आणि फडणवीसांच्या हस्ते ह्या सगळ्या उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळणार आहे। तर आताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी, एमपीएससी उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। 3 वर्षांनंतर त्यांच्या लढ्याला यश येत आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, काय अपडेट्स आहेत या संदर्भातले? नक्कीच, आपण जर बघितलं असेल तर 30 नोव्हेंबरला जी आहे ती ही नियुक्तीपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं असेल 2 वर्ष कोरोनामुळे खऱ्या अर्थाने नियुक्त्या रखडल्या होत्या। यानंतर नाराजी देखील उपस्थित करण्यात आली होती। एमपीएससीच्या उमेदवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आता हा एमपीएससी उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग जो आहे तो अखेर मोकळा झालेला आहे। त्या 3 वर्षापासून जो लढा सुरू होता त्याला आता कुठेतरी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता अखेर 3 वर्षानंतर का होईना आता या उमेदवारांना नियुक्ती पत्र मिळणार आहे। नक्की सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।